सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती महाराज यांना वंदन करून या ठिकाणी शिवसेना कार्यकर्ता मेलावा आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय विश्वजीत ठाले साहेब या भिवंडी लोकसभा संघाचे सहसंपर्क प्रमुख ज्यांचा राज्यभर महाराष्ट्रामध्ये त्यांची समाज सेवा चालते असे आमचे सोनाजी पाटील साहेब, या ठिकाणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी भोईर साहेब, या ठिकाणी दुसरे जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी पाटील साहेब, सॉरी उपजिल्हा प्रमुख, त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते कस्ते सर, या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे संपर्क संघटक हनुमानजी पाटील साहेब आणि तालुका प्रमुख आमचे उमेशजी पटेल साहेब आणि व्यासपीठावर असलेले सर्व नेतेगण आणि उपस्थित असलेले सर्व माझे बांधव, खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा मेळावा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। खूप चांगल्या प्रकारची उपस्थिती इथे आहे आणि माझी ओळख परिचय मी आपल्याला सांगू इच्छितो। मी भिनारगाव भिवंडी मधलं एक भिनारगाव आहे। भिनारगावामध्ये 1995 मध्ये मी जनरलमध्ये सरपंच होतो। पूर्ण आगरी समाजाचा गाव 80% असताना 10% आदिवासी समाज असताना मला आगरी समाजाने जनरलमध्ये सरपंच बनवण्याचं काम मला मान दिला। त्यानंतर पुन्हा आरक्षण पडला की तेव्हाही सरपंच झालो। 10 वर्ष सरपंच, उपसरपंच 5 वेळा आणि 15 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदचं आरक्षण या सेलार गटाचं पडलं। 803 गट असतील असा एकच गट होता आणि त्या गटामध्ये जिल्हा परिषदला देखील मला निवडून देण्याचं काम त्या गटामधून झालं। जिल्हा परिषद करत असताना प्रकल्प आढावा समिती सदस्य 2 वेळा सदस्य होतो। ते काम करत असताना मला आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्राचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला। मागच्या 2 महिन्यापूर्वी स्टार महाराष्ट्राचा पनवेल इथे मला स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला। म्हणजे सतत 95 पासून तर आजपर्यंत काम करत असताना समाजसेवेचा विडा उचलला होता। कधीही राजकारण 20% राजकारण आणि 80% समाजकारण आणि हे करत असताना एका खाली मी 15 वर्षामध्ये उपसरपंच व्हायचं होतं। महिला आरक्षण पार्टी सरपंच ओबीसी आणि मी त्या ठिकाणी आमची बॉडी निवडायची होती। तालुका प्रमुख आमचे विश्वजीत ठाले साहेब शिवसेनेचे होते, त्यावेळेस मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि न्याय मागण्यासाठी बघा मी कुठे गेलो। मी आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे गेलो नाही। मी तालुक्याचे उपाध्यक्ष विश्वजीत ठाले साहेबांकडे न्याय मागायला गेलो। आमच्या याच्यामध्ये माझ्या गटाचे 3 होते, अनेक दुसऱ्या गटाचे 3 होते, तिसऱ्या गटाचे पण 3 होते, 3 सदस्य 9 सदस्य होतो। मला न्याय कोण देईल? त्या न्यायाच्या दृष्टीने भिवंडी तालुक्यामध्ये साहेब तालुका प्रमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख होते, आता जिल्हा प्रमुख आहे। परंतु इतर पक्षाचा असताना देखील साहेबांकडे जेव्हा आम्ही न्याय मागायला जातो तर साहेबांनी त्यावेळेस देखील मला 2005 ला मला न्याय देऊन आणि मला त्या ठिकाणी समजून घाटा ठीक आहे, तुला उपसरपंच बनव, आरक्षण आहे,
महिला आरक्षण ओबीसी आहे नाही तर तुला सरपंच तिसऱ्यांदा बनवला असता, परंतु मला समाधानकारक उत्तर दिलं आणि मला उपसरपंच त्या ठिकाणी बसवलं, म्हणून माझी हॅट्रिक त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये झाली. अशा प्रकारचं काम खेडसाहेबांचं आहे आणि त्यांचा अशा प्रकारचं आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये आज जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता आपल्या व्यासपीठावर असलेले सर्व आणि आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मला या भिवंडी ग्रामीणची जी उमेदवारी दिली, कदाचित मला वाटतं याचा श्रेय सगळा या व्यासपीठावर आहेत यांच्या आशीर्वादाने. आणि मी गेली 95 पासून तर आजपर्यंत केलेलं समाजकारण याचं कुठेतरी माझा बायोडेटा वरच्या मातोश्रीवर पाठवला आणि त्या अर्थाने मला माझ्यासारखा एक गरीबातला गरीब आणि ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये काम करणारा एक मी व्यक्ती आहे आणि देखील माझा उद्धवसाहेबाई पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी जो मला खऱ्या अर्थाने या भिवंडी ग्रामीणची सेवा करण्यासाठी मला उमेदवारी दिली. आणि मी या ठिकाणी सांगतो की मी या शिवसेनेमध्ये फारस काही काल झाला नाही की मी हे अगदी 10 वर्ष 5 वर्ष झालं आणि मी इथे शिवसैनिक आहे. मला वाटतं जास्त जास्त 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, 1 वर्ष होऊन गेलेला या शिवसेनेमध्ये आहे. आणि म्हणून माझ्या कामाचा बायोडेटा आणि आपले सगळे नेते यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि मला जेव्हा 8 तास 10 तास काम करण्याची मी नेहमी करत होतो, परंतु मला आता 12-12, 15-15 तास काम करण्याची ऊर्जा मिळाली. आणि खऱ्या अर्थाने मी उद्धवसाहेबांचं पक्षप्रमुख उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे राज्यामध्ये राज्याच्या जनतेला वाचवण्याचं, तेव्हा कोरोनासारखा एक आजार आला आणि त्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांचा देशामध्ये नाव झालं, कारण या राज्याच्या जनतेला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थ उद्धवसाहेबांनी केलं. आणि म्हणून देशातल्या मोठ्या देशामध्ये त्यांचं नाव झालं, काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे तर उद्धवसाहेबांसारखे असावे. आणि या ठिकाणी आता 30 वेळ पुन्हा आपल्यावर आलेला आहे. मला वाटतं या आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावे आणि या राज्याचा विकास व्हावा. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी येणारे इलेक्शनमध्ये उद्धवसाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी, उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते सज्ज झालो पाहिजे. आणि या मशाल निशाणी जी या ठिकाणी माझी उमेदवारी झालेली आपली पक्षाची मशाल निशाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु या राज्यामध्ये आपण सरकार आणण्यासाठी या राज्याचा विकास करण्यासाठी आपण सर्व जोमाने काम करू आणि उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री बनू अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.